हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार, प्रीती अनंतवार या कुकिंग चॅनलमध्ये म्हणजेच रेसिपीच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण वर्षभर टिकणारे रताळ्याच्या किसची रेसिपी पाहणार आहोत, ज्यापासून आपण खीरसुद्धा बनवू शकतो. जेव्हा रताळ्याचा सीझन नसतो, रताळे मिळत नाही, तेव्हा ही पौष्टिक अशी खीर बनवू शकतो. 1 किलो रताळे घेतलेले आहेत. यावर जर माती लागून असेल तर याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 वेळेस, आणि मग कोरडे करून यावरची साल काढून घ्यायची आहे. जशी आपण आलूवरची साल काढून घेतो, त्याचप्रमाणे सर्व रताळ्यांवरची साल काढून घ्यायची आहे. आपण ही रताळे किसून याला वाळू घालून ठेवणार आहोत. जेव्हा रताळे मिळत नाही, त्यावेळेस आपण या रताळ्यांपासून पदार्थ बनवू शकतो. या वाळलेल्या रताळ्यांचा किस आपण जेव्हा दुधामध्ये शिजवतो, त्यापासून खूपच टेस्टी पौष्टिक खीर बनते, आणि उपवासासाठी आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो. त्यासाठीच मी इथे सर्व रताळ्यांवरची साल काढून घेत आहे, आणि जर मध्ये काळी डाग असतील रताळ्यांवर तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व रताळे आपण किसून घ्यायचे आहेत. मी इथे 1 रताळा किसून घेतलेला आहे. आता मोठ्या गंजामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे, आणि यावरची साल काढल्यानंतर सर्व रताळे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे. रताळ्यामध्ये विटॅमिन डी असते, जे दात, हृदय, हाडे व ज्यांना थायरॉईडची समस्या असेल त्यांच्यासाठी उत्तम असते. रताळ्यामधील असे जे काळे डाग आहे, या अशा पद्धतीने ते काढून घ्यायचे आहेत, आणि सर्व रताळे साल काढलेले पाण्यात टाकून घ्यायचे आहेत. रताळ्यामध्ये फायबर्स असतात, यामुळे आपलं पोट भरल्याचा भास होतो, परिणामी भूक कमी होते व वजनही कमी होते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व रताळ्यांवरच्या साली काढून रताळे पाण्यात बुडून ठेवलेले आहे. मी परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे. रताळे किसण्याकरता जाड किसणी घेतलेली आहे, अगदी जाड किसणी आहे ही, आणि वरून एकदम खालीपर्यंत अशी किसून घ्यायची आहे ते सर्व रताळे, जेणेकरून आपण किसल्यानंतर सर्व रताळ्यांचे किस अगदी लांब असायला हवा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने वरून खालीपर्यंत मी पूर्ण रताळे किसून घेत आहे, आणि अगदी लांब पांढरा शुभ्र किस तयार झालेला आहे. आणि यामध्ये पाण्यामध्ये आपण रताळे किसत आहोत, जेणेकरून किस किसल्यानंतर काळा पडू नये म्हणून सर्व रताळे पाण्यामध्ये किसून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने वरून खालीपर्यंत, आणि किसताना खूप दक्षता घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या हाताला इजा नाही झाली पाहिजे, लागलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने 1 रताळा मी किसून घेतलेला आहे, आणि मी तुम्हाला आता या खालचा किस दाखवते. रताळ्यांचा अगदी लांब लांब किस तयार झालेला आहे, पांढरा शुभ्र आहे पाण्यामध्ये टाकल्यामुळे. अशाच पद्धतीने सर्व रताळे किसून घेऊया. रताळे खूप गुणकारी असतात आपल्या शरीरासाठी. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाबासाठी चांगले असते व शरीरातील सोडियमची मात्रासुद्धा नियंत्रित करते. तुम्ही पाहू शकता सर्व रताळे आपण इथे किसून घेतलेले आहे. अजून दुसऱ्या गंजात मी वेगळं पाणी घेतलेलं आहे स्वच्छ, त्यामध्ये हे रताळे जे किसलेले आहे या पाण्यातून काढून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यातला स्टार्च कमी होईल आणि पुन्हा काळपटपणासुद्धा राहणार नाही, अगदी पांढरी शुभ्र रताळ्याचा किस तयार होईल आपला. अशा प्रकारे सर्व रताळ्यांचा किस आपण पाण्यात टाकून घेतलेला आहे, आणि हा किस आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. अजून एका गंजामध्ये मी रताळ्यांचा किस काढून घेतलेला आहे, आणि एका गंजावर परातीमध्ये गंज ठेवलेला आहे, त्यावर चाळणी ठेवलेली आहे. चमच्याच्या साह्याने किंवा झाराच्या साह्याने रताळ्याचा किस जो पाण्यात आहे तो पूर्ण किस वाळू घालायच्या अगोदर चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल आणि चांगले रताळे निथळून जातील, रताळ्याच्या किसमधलं पाणी निथळेल. अशा पद्धतीने सर्व रताळ्यांचा किस मी चाळणीवर काढून घेत आहे. याला थोडा वेळ असंच राहू देऊया. याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व गळून जाईल चाळणीमध्ये ठेवल्यामुळे, आणि नंतर हा सर्व किस आपण उन्हामध्ये वाळू घेणार आहोत. मी इथे उन्हामध्ये 1 पॉलिथिन टाकलेला आहे, आणि जेवढा किस आपण चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे त्यातलं सर्व पाणी कमी झालेलं आहे. आता हे सर्व किस पॉलिथिनवर टाकून पूर्ण पसरवून घ्यायचं आहे, अगदी विरळ विरळ, जेणेकरून हा किस एकमेकांना चिटकला नाही पाहिजे आणि लवकर सुकला पाहिजे. याला सुकायला वेळ लागत नाही. तुम्ही पाहू शकता सर्व किस मी इथे पसरवून घेतलेला आहे पूर्ण पॉलिथिनवर, आणि उन्हामध्ये 1-2 दिवसात हा किस सहजतेने वाळतो. तुम्ही घरात पण ठेवू शकता, पण उन्हामध्ये लवकर वाळेल, त्यामुळे 1-2 दिवस हा किस आपण वाळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता कडक जर ऊन असेल तर 1 दिवसातच हा किस वाळून जातो, पण
वर्षभर टिकला पाहिजे, खराब नाही झाला पाहिजे, त्यामुळे 2 दिवस वाळून घ्यायचं आहे आणि याचा आवाज तुम्ही ऐकू शकता। आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपला रताळ्याचा केस वाळवून तयार आहे। याला पॅक डब्यामध्ये झाकण लावून वर्षभर सुद्धा टिकून राहतो, हा केस खराब होत नाही। याला दुधामध्ये शिजवल्यानंतर अगदी उत्तम चविष्ट आणि पौष्टिक झटपटीत बनणारी खीर आपली तयार होते। त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर तुम्ही पण अशा पद्धतीने रताळ्याचा केस वाळवून ठेवू शकता आणि सीझन नसेल तेव्हा सुद्धा रताळ्याची खीर पौष्टिक व बहुगुणकारी अशी केव्हाही झटपट बनवून खाऊ शकतो। चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।